आपला आदर्श लता दीदी मंगेशकरांसारखा असावं, आपला आदर्श महाराज अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्यासारखा असावं महाराज. प्रत्येक जीव जन्माला आणि प्रत्येक जणाला जावंच लागतं महाराज. आणेवाला कोण आहे, जाणेवाला कोण आहे, पाणेवाला कोण आहे, खोनेवाला कोण आहे, देणे पे आया तो इतना देता है महाराज. छप्पर फाडके त्याच्यात, देणे पे आया तो इतना देता है, ओ छप्पर फाड के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, वो दिन में दो दो कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, वो दो दो साल तक लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, वो ढाई साल तक खुर्ची भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, हो येता ना तुकारामा कहता है, जाके सूरत मार्गे गुवाहाटी. सांगायचं काय, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, तुझ्या परी भले भले मिळाले हे मातेला. महाराज काही व्यक्तिमत्व होतं महाराज, महाराज काही व्यक्तिमत्व होतं अनाथांची माई सिंधुताई सपकाळ. अहो महाराज, माई म्हणायच्या, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे ना, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी आधी मरावं लागतं, मग माणूस मोठा होतो. सिंधुताई म्हणायच्या, इतकेच मला जाताना शरणावर कळले होते, मरणान केली सुटका, जगण्याने छळले होते, जगण्याने छळले होते. अनाथांची माई सिंधुताईंना सुद्धा जावं लागलं, आपण कोण आहोत महाराज. महाराज काही व्यक्तिमत्व स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे त्यांना सुद्धा जावं लागलं, म्हणून आपण कोण आहोत महाराज. काही व्यक्तिमत्व होतं ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, शिक्षणाची गंगा ज्याने दारोदारी पोहोचवली, गोरगरीब जनतेसाठी त्यांनी अनाथालय उभा केले, त्यांनी वसतिगृह उभा केले, त्यांनी शाळा काढल्या, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना सुद्धा जावं लागलं महाराज. आपण कोण आहोत, म्हणून जीवन जगत असताना माणसाने कर्म एवढं गोड केलं पाहिजे, आपली उत्तम काहीतरी कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे महाराज. चार दिवस जर सासूबाई जर गावाला गेली ना, सुननी माग असं ढसा 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 रडलं पाहिजे, एवढं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. सुन सासूबाई जर गावाला गेली ना, सुननी माग असं ढसा ढसा रडलं पाहिजे. रडत्यान काय अंतरवली कर, रडायचं पेढ वाटीत्यान पण रडायचं नाही. रडली पाहिजे, रडून तिने म्हणलं पाहिजे, आज आमच्या सासू घरात नाही तर डोळ्याला डोळा लागा ना, असं वाटतं सासूचा फोटो घ्यावा, व्हॉट्सअपच्या स्टेटसला अपलोड करावा, इन्स्टाला स्टोरी ठेवा, सासूला मेन्शन करावा, तिथं सासूचं टमटम पलटी व्हावं, तिथंच उलथावी खापावी, सासू मारावी, असंच म्हणावं. उत्तमची उरे कीर्ती मागे, म्हणून आपली उत्तम काहीतरी कीर्ती पाठी मागं राहावं, असं जीवन जगलं पाहिजे महाराज. बघा ना, जे साधू महात्मे गेले त्यांची उत्तम कीर्तीच पाठीमागं राहिले महाराज. म्हणून आपली उत्तम कीर्ती पाठीमागं राहावं असं वाटत असेल ना, गोड कर्म करा महाराज. कर्माचं बंधन जगामध्ये कोणाला सुटू गेले. असतात ना महाराज, हे फक्त देहाने आपल्यामधून जातात, पण महाराज कर्मानं मात्र आपल्यामध्ये असतात. भगवान बाबा बघा ना, आपल्यामधून गेलेत महाराज, पण ते गेले नाही महाराज. भगवान बाबा समाधीस्थ झालेत, देहाने जरी आपल्याला दिसत नसले पण मनाने मात्र येतच, ते अमर होऊन गेलेत. गेले नाही ते अमर भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन.
क्षण माझा झाली बाबांनी घेऊन समाधी आम्हा टाकिले वनी रूपनाम भगवान ध्यान साठिले मनी श्रावण वद्य पंचमीला आठराशे शहाण्णवला घाट सावर गावी सूर्योदय समायाला हो हो त्यांची उत्तम कीर्ती काहीतरी पाठीमागे राहत असते. म्हणून जीवन जगत असताना आपली उत्तम काहीतरी कीर्ती पाठीमागे राहावं असं वाटत असेल ना, जीवन चांगलं जगा, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, कारण की भगवान परमात्म्याला तेच आवडतं. आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज एवढंच कारण, भगवंताकडे तुम्हाला दुसरं काही मागायची गरज नाही. महाराज भगवान परमात्मा तुमच्या मनामधलं ओळखत असतो. एकदा काय झालं, तुमचे फक्त दोनच मिनटं घेतो. एकदा महाराज सुदामदेवजी पत्नी म्हणली, तुमचा मित्र जगाचा मालक आहे, आपल्या घरी 18 विश्वतारिंद्र आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी आपल्या संसारासाठी त्यांच्याकडे काहीतरी मागा. अरे मी उगाचच मागण्यासाठी नाही रे मी भक्ती करत, मी माझा मित्र जरी असला पण त्याला मला काही मागू नाही वाटत रे. बट ठीक आहे, मी तुझ्यासाठी जातो पण त्याला मागणं उचित नाही, पण त्याच्याकडे मोकळ्या हाताने जाणं सुद्धा उचित नाही ग. म्हणून तू काही कर, काहीतरी घरामध्ये असेल तर दे. त्यावेळेस महाराज छोट्या गाडग्यामध्ये थोडेसे पोहे होते आणि ते सुदामदेवाच्या धोत्राच्या गाठीमध्ये बांधले आणि महाराज द्वारकेच्या दिशेने सुदामदेव जाऊ लागले. आणि गेल्याच्या नंतर महाराज द्वारपालाला सांगतात, अरे द्वारपालो कन्हैयास कह दो कि घर के सुदा करी बाया भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है. महाराज हा फक्त आवाज भगवान श्रीकृष्णाच्या कानावरती जावं आणि भगवान श्रीकृष्णानं महाराज दरवाजाजवळ यावं आणि बघतात तर काही सुदामदेव आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. महाराज सुदामदेवाला घट्ट अशी मिठी मारावी, आलिंगन द्यावं आणि सुदामदेवाला येऊन सिंहासनावरती बसावं. आणि सिंहासनावरती बसून महाराज जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण सुदामदेवाच्या पायातले काटे काढायला लागलेत. बघा भिन्ना चपलाचे सुदामदेव भेटण्यासाठी आले, भजन करत आले. महाराज सुदामदेव देवाच्या पायातले भगवान परमात्मा काटे काढायला लागले. अहो महाराज जगाच्या मालकाने भगवान परमात्म्याने आतापर्यंत दादा दोनच जणाच्या पायातले काटे काढले, एक म्हणजे आईसाहेब आवलीच्या पायातला काटा काढला आणि दुसरा म्हणजे सुदामदेवाच्या पायातला काटा काढला. असे काटे लय जणाचे काढले, म्हणजे असं मला समजलं को इशारा कपी. महाराज पायातले काटे काढू लागले, दोन तीन दिवस गेले आणि पाहुणचार वगैरे झाला आणि महाराज आपल्या बायकोनी काहीतरी भगवंताकडे मागायला लावलं होतं मित्राकडे. म्हणले ते मागणं उचित नाही. महाराज सहजच बोलतो, म्हणजे मनातलं ओळखलं भगवान परमात्म्याने. आणि सुदामदेव भगवंताला म्हणतात, अरे भगवंता दोन तीन दिवस झालं माझे मुलं बाळ उपाशीत रे, मला माझ्या गावी जावं लागेल. त्यावेळेस स्वतःची द्वारका नगरी सोडून भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या रथामध्ये द्वारका नगरीच्या बाहेर सोडतात आणि गेल्याच्या नंतर महाराज भगवंत परमात्म्याकडे काही मागावं लागत नाही. महाराज भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताना म्हणतात, पई भक्ती आहे की मी जाणे ते तर सान थोरण म्हणे आम्ही भावाची पाहुणे भलती लया. हे सांगावे काय किरीटी तुझी देखिले आपुली आदिठी मी सुदाम्याच्या सोडी गाठी पवयाला गी. महाराज भगवंताप्रती असणारा सुदामदेवाचा भगवंतानी भाव बघितला आणि महाराज सुदामदेवाची महाराज नगरी सोडायची करून टाकली. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य
जरी भगवान परमात्मा तुकोबराय म्हणतात, जरी भगवंता तुम्ही मला मागायचं सांगत असाल ना तर मी मागतो, पण तुम्ही मला काय द्या अभंगाचं शेवटचं चरण। गर्भवासामध्ये घातल्याच्या नंतर मगच मला भगवान परमात्मा संतांच्या संतांमध्ये जाऊन तुझं भजन करता येईल, म्हणून झालेले कीर्तन रूपी सेवा
तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. चांगला वागा, चांगला राहा, एकमेकांवरती प्रेम करा, आपली माणसं मोठी करा, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. जे कीर्तनासाठी आज उपस्थित आहेत ते गायक, वादक, गुरुजन वर्ग, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, प्रभक्त, मुख्याध्यापक, गायनाचार्य, विनयकरी, टाळकरी, माळकरी, भागवताचार्य, उद्या म्हणाय नको, महिला बचत गट.